पवित्र शास्त्र बायबल पठन कार्यक्रम लुकृष्य वर्तमान अध्याय 17 मराठी। लुकृष्य वर्तमान अध्याय 17 लुकृष्य वर्तमान अध्याय 17 येशूची काही वचने। येशूची काही वचने। मग त्याने शिष्यास म्हटले, अडखळण्याची कारणे न व्हावी हे अशक्य आहे, परंतु ज्यापासून ती उद्भवतात त्याला धिक्कार असो। त्याने या लहानातील एकाला अडखळवावे यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे, या त्याचे बरे आहे। तुम्ही आपणास सांभाळा। तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा निषेध कर, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर। त्याने एका दिवसात 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझकडे येऊन मी पश्चाताप करतो असे म्हटले तर त्याला क्षमा कर। मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा। प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या तुतीला तू उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगितल्यास ती तुमची ऐकेल। तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, आताच येऊन जेवावयास बैस? उलट तो त्याला असे म्हणणार नाही का की माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी। सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो का? तसेच तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही निरुपयोगी दास आहो, आमचे कर्तव्य तेच आम्ही केले असे म्हणा। येशू 10 महारोग्यांना बरे करतो। येशू 10 महारोग्यांना बरे करतो। ते येरुश्लेमाकडे जात असता असे झाले की तो शोमरोन व गालील यामधून चालला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोगी असलेले 10 पुरुष त्याला भेटले। ते दूर उभे राहून उच्च स्वराने म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा। त्याने त्यास पाहून म्हटले, तुम्ही जाऊन आपणास याचकाला दाखवा। मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले। त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि त्याचे आभार मानून त्याच्या चरणावर उपडा पडला। हा तर शोमरुणी होता। तेव्हा येशूने म्हटले की एकंदर 10 जण शुद्ध झाले नव्हते का? तर त्यातील 9 कुठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत का? तेव्हा त्याने त्याला म्हटले, उठून जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। स्वर्गाच्या राज्याचे आगमन। स्वर्गाच्या राज्याचे आगमन। देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी त्याला विचारले असता? त्याने त्यास उत्तर दिले, पहा ते येथे आहे किंवा तेथे आहे असे बोलणार नाही, कारण पहा देवाचे राज्य तुम्हामध्ये आहे। त्यावर त्याने शिष्यास म्हटले, असे दिवस येतील की त्यात तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा एक दिवस पाहण्याची इच्छा कराल, पण तो तुम्हास दिसणार नाही। ते तुम्हास म्हणतील, पहा तो येथे आहे, पहा तेथे आहे, तर तुम्ही निघून जाऊ नका व त्यांच्या मागे लागू नका, कारण जशी वीज आकाशाखालच्या एका बाजूस चमकून आकाशाखालच्या दुसऱ्या बाजूस प्रकाशते तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवसात होईल। तथापि त्याने प्रथम दुःख भोगावे व या पिढीच्या हातून नाकारिले जावे याचे अगत्य आहे। नोहाच्या दिवसात झाले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल। नोहा नौकेत गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून देत घेत होते, इतक्यात जल प्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला। तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल, म्हणजे ते खातपीत विकत देत घेत होते, लावणी करीत होते, घरे बांधित होते। परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला। मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी त्याप्रमाणे होईल। त्या दिवशी जो धाब्यावर असेल
त्याने घरात असलेले आपले सामान नेण्याकरता खाली येऊ नये, आणि तसेच जो शेतात असेल त्याने मागे फिरू नये. लोटाच्या बायकोची आठवण करा. जो कोणी आपला जीव आपणासाठी राखावयाचा प्रयत्न करेल तो त्याला मुकेल, आणि जो कोणी त्याला मुकेल तो त्याला वाचविल. मी तुम्हा सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल. दोघी एकत्र दळीत असतील, एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. शेतात दोघे असतील, एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल. त्यांनी त्याला म्हटले, प्रभूजी कोठे? त्याने त्यास म्हटले, जिथे प्रेत आहेत तेथे गीध जमतील.